भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहोत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या वीर योद्ध्यांनी खडतर संघर्ष केला, हौतात्म्य पत्करले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी त्यांच्या बलिदानांचे स्मरण करून त्यांच्या समोर नतमस्तक होण्याकरिता शहरातील कपिल वस्तुनगर येथील पंचशील युवा मंडळाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीमुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत. शासकीय कार्यालयात गर्दीबाबत निर्बंध आहेत. तर भव्य स्वरूपातील आयोजनाला सुद्धा मर्यादा असताना भारतीय स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष कसा साजरा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कपिल वस्तू नगरातील पंचशील युवा मंडळाने पुढाकार घेऊन ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक ओंकारराव ठाकूर, कामगार नेते बी एन तायडे, विष्णूभाऊ साबळे, मनोज सराफ, नानाजी गवळी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगान करून भारतीय तिरंग्याला मानवंदना देऊन राष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या संबोधनात पत्रकार अमित तायडे यांनी सांगितले की आज आपण जी स्वातंत्र्याची गोडफळे चाखत आहोत, हे स्वातंत्र्य आम्हाला सहजासहजी मिळाले नसून थोर महापुरुषाच्या त्यागातून आणि क्रांतिकारकांच्या बलिदानातून आम्ही ते स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यामुळे त्यांच्या त्याग, बलिदान व राष्ट्रभक्तीची जाणीव बाळगून सर्वांनीच हे स्वातंत्र्य चिरकाल टिकण्यासाठी देशभक्तीची भावना अंगी बाळगून देशाप्रती समर्पित भाव निर्माण करावा असे आवाहन पत्रकार अमित तायडे यांनी केले. आज आपण स्वातंत्र्याची जी गोड फळे चाखतो आहोत, परंतु हे स्वातंत्र्य आम्हाला सहजासहजी मिळालेलं नाही आहे. तर थोर महापुरुषांच्या त्यागातून आणि क्रांतिकारकांच्या बलिदानातून आज आपण हे सोनेरी पर्व अनुभवत आहोत. कुठली एखादी गोष्ट जर आपल्याला वारसा हक्काने मिळाली, विरासतमध्ये मिळाली, त्याचा आपल्याला मोल राहत नाही, परंतु आपण त्याचं मोल जपलं पाहिजे. यासाठी त्या देशभक्तांच्या प्रती, त्या हुतात्म्यांच्या प्रती, त्या क्रांतिकारकांच्या प्रती देशभक्तीचा भाव निर्माण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. तर या स्वातंत्र्याचा मुळात अर्थ हा आजादी होतो, फ्रीडम, मुक्त संचार. गुलामीच्या बंधनातून जो बंदिस्त आहे तो स्वतंत्र आहे. सर्वांना इतिहास माहीत आहे, सर्वांनी अनुभवलेला आहे. यावेळी प्रशांत हिवराळे यांनी सुद्धा स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट करून शेवटच्या घटकापर्यंत स्वातंत्र्याची संकल्पना पोहोचवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंचशील युवा मंडळाचे अध्यक्ष राहुल तायडे यांनी केले. यावेळी भारत माता की जय, स्वातंत्र्य दिन चिरायू हो या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. कपिल वस्तू नगरातील स्वातंत्र्य दिन कार्यक्रम हा प्लांटिंग इज बेटर दॅन वॉर या थीमवर आधारित असल्याने ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कपिल वस्तू नगराजवळील व्यापारी संकुलामागील मैदानात विविध प्रजातींच्या वृक्षाचे रोपण करीत वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. वसुंधरेवर हरित सृष्टी साकारण्याच्या उद्देशाने व अमरावतीच्या वृक्षारोपण चळवळीमध्ये सहभाग देण्याला घेऊन या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर परिसरात पिंपळ, सिसम, कडू बदाम, आवळा, चिंच, आंबा, पेरू आदी प्रकारचे वृक्षारोपण करून या दुर्लक्षित व निर्जन ठिकाणी सुंदर व सुशोभित बाग सजवण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने वृक्ष व ट्रीगार्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल पंचशील युवा मंडळ व नगरवासियांच्या उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, सुपरवायझर मनोज मुंद्रे व सर्व विभागाचे आभार मानले. यावेळी वृक्ष लागवड करताना युवकांपासून तर अबालवृद्धांपर्यंत प्रचंड उत्साह दिसून आला. कार्यक्रमाला मिलिंद तायडे, वसंत तंतरपाळे, किशोर बमनेले, मंगेश नरवाडे, विजय रायकवार, नारायणराव मारोटकर, ऋतिक बर्डे, भूषण कांबळे, शरद बनसोड, अक्षय लोखंडे, निनाद सराफ, चंदू झिमटे, सूरज देवारे, गणेश पटेरिया, जितू पटेरिया, संतोष तातड, रमेश शेळके, अक्षय सरदार, अजय लोखंडे, रघुभाऊ पुरके, सुनील पवार, चिंतामन खडसे, देविदास ठाकूर, समीर गवई, वेदांत तंतरपाळे आदींसह कपिल वस्तू नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.